सर, मी मागील काही महिन्यापासून पैसा पाणी चॅनलशी जोडलेलो आहे. मी भारतीय सैन्यात आहे, अर्थात मी भारतीय आर्मीत आहे. तुमच्या चॅनलची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. यामुळे मराठी लोकांना खूप मदत होते. जय हिंद. मित्रांनो, पैसा पाणीच्या एका व्हिडिओवर दिवाकर पाचपोळे सरांची कमेंट आली आहे. सर आर्मीत आहेत आणि पैसा पाणीचे नियमित दर्शक आहेत. जेव्हा देशाची सेवा करणाऱ्या एखाद्या जवानाकडून आम्हाला ही कमेंट मिळते तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो. दिवाकर सर, तुमचे मनापासून आभार. मित्रांनो, आज मंगळवार, त्यामुळे या दिवशीचा आपला कार्यक्रम नेहमीप्रमाणेच प्रश्न तुमचे उत्तरे आमची. प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी काहीतरी गोडधोड गोष्टीने सुरुवात तर व्हायला हरकत नाही. दिवाळी संपली आहे, फराळही संपला असेल, पण चाहत्यांच्या फीडबॅकचा गोडवा हा असा संपणारा नसतोच, तो कायम टिकणाराच असतो. अशाच गोडधोड फीडबॅकने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात. तत्पूर्वी आणखीन एक गोडधोड गोष्ट पटकन करा. पैसा पाणीला 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करण्यासाठी केवळ 9,000 सबस्क्रायबरची गरज आहे, त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तरांची. प्रवीण देशमुख सरांचा प्रश्न आहे की डिलिव्हरीमध्ये घेतलेल्या शेअर्सला एकदा स्टॉप लॉस लावता येतो का रोज लावावा लागतो? जर एकदाच लावला तर तो पुढे कॅरी फॉरवर्ड कसा होतो? प्रवीण सरांचा प्रश्न मार्केटमध्ये असणाऱ्या अनेकांना नेहमीच पडतो. तर त्याचे उत्तर असे आहे, शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा बरेचदा आपल्याला असे ऐकायला मिळते की स्टॉप लॉस असला पाहिजे. स्टॉप लॉस लावला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. मुळात स्टॉप लॉस या शब्दातच मोठा अर्थ आहे. स्टॉप लॉस म्हणजे तुम्हाला होणारा लॉस तुम्ही स्टॉप करताय, तो लिमिट करताय, म्हणून त्याला एवढे महत्व आहे. आता सरांचा प्रश्न आहे की डिलिव्हरीमध्ये घेतलेल्या शेअरला एकदा स्टॉप लॉस लावता येतो का? डिलिव्हरीला घेतलेले शेअर तुमच्या होल्डिंगमध्ये दिसतात, त्यातल्या एखाद्या शेअरला तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा असेल तर रोज लावण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही GTT म्हणजे गुड टिल ट्रिगर्ड या फीचरचा वापर करू शकता. GTTचा व्हॅलिडिटी 1 वर्षाची असते, म्हणजे तुम्ही GTT ऑर्डर लावल्यावर पुढच्या 1 वर्षभर ती तशीच ऍक्टिव्ह असते. GTTला काही पर्याय आहे का? तर हो, याला अजून एक पर्याय म्हणजे तुम्ही अलर्ट सेट करू शकता. जवळपास सगळेच ब्रोकर तुम्हाला ही ॲपमध्ये सुविधा देतात. एखाद्या स्टॉकच्या प्राईजला अलर्ट तुम्ही सेट केला की तुमचं काम झालं. तेवढी प्राईस आली की तुमचा डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला अलर्ट देतो, तुमचा फोन व्हायब्रेट होतो, तुम्हाला नोटिफिकेशन येते, ईमेल येते. हा अलर्ट वापरून तुम्ही तुम्हाला हवी ती म्हणजे स्टॉक विकण्याची किंवा विकत घेण्याची ॲक्शन इम्प्लिमेंट करू शकता. म्हणजे रोज स्टॉप लॉस लावण्यापेक्षा तुम्ही GTT किंवा अलर्ट फीचरचा वापर करू शकता. प्रिया गायकवाड मॅडमने प्रश्न विचारला आहे की मी झिरोदामध्ये फंडाला पैसे ॲड केले होते, परंतु आता ते तिथे झिरो दिसत आहेत. मॅडम, तुम्ही झिरोदाला फंड ॲड केले असतील तर तुम्ही सर्वात पहिले हे बघा की ते फंड सेटलमेंटमध्ये तुम्हाला परत आले आहेत का. आता प्रत्येक क्वार्टरला महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी म्हणजे जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी जे फंड यूज झालेले नाहीत ते सगळे फंड तुमच्या बँक अकाउंटला परत येतात. जर असे झाले असेल तर ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला आले असतील. असे झाले नसेल तर तुम्ही झिरोदाच्या कस्टमर केअरला संपर्क साधा, ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. गणेश कोलटकर सरांचा प्रश्न आहे की डेली अनालिसिस सुरू करा. आम्ही सध्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रोज सकाळी मार्केटचा व्ह्यू देतो, त्याला अतिशय उत्तम प्रतिसादही मिळतोय, परंतु आम्हाला आपल्या फीडबॅकचा नक्कीच आदर आहे. आम्ही त्याबद्दल विचारही करतोय. आम्ही लवकरच यूट्यूबवर रोजचा अनालिसिस करणारा व्हिडिओ चालू करू. ओम मेंढे सरांनी विचारला आहे की म्युच्युअल फंड भाग जाय या बंद हो जाय तो क्या हमारा पैसा डूब जाएगा? सर, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. सध्या म्युच्युअल फंडात SIP करण्याबाबत अनेक लोक जागरूक झाले आहेत. अनेक जण पगार मिळायला सुरुवात झाली की लगेच SIP सुरू करतात. मात्र अनेकांना तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तीच शंका असते की बाबा, मी पैसे गुंतवले आहेत, तो फंड जर बंद झाला तर काय होते? तर तुमचे पैसे बुडतात का? एक गोष्ट लक्षात घ्या की म्युच्युअल फंडावर SEBI म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियंत्रण असते. एखादा म्युच्युअल फंड सुरू करताना किंवा बंद करताना त्याबाबत SEBIला आधी कळवावे लागते, त्यांच्याकडून अप्रुव्हल घ्यावे लागते. त्याशिवाय काहीही करता येत नाही. किंवा एखाद्या म्युच्युअल फंडाच्या कारभाराबाबत SEBI समाधानी नसेल, फंडात काही इरेग्युलरिटीज असतील, तर SEBI त्या फंडाला बंद करण्याचा आदेश देऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांचे सगळे पैसे आजच्या NV दराने परत केले जातात, म्हणजे तुमचे पैसे बुडत नाहीत हे लक्षात घ्या. समजा बंद होत असलेल्या म्युच्युअल फंडाला दुसऱ्या एखाद्या फंडाने विकत घेतले तर तुमची स्कीम आहे तशी सुरू राहते, पण त्यावर आता नियंत्रण नवीन म्युच्युअल फंडाच्या कंपनीचे असते. किंवा नवीन म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या आधीची स्कीम त्यांच्या एखाद्या स्कीममध्ये मर्ज करून तुमची गुंतवणूक कायम ठेवतात. या मर्जरला सुद्धा SEBIची मान्यता घ्यावी लागते. जर तुम्हाला हा पर्याय नको असेल तर तुम्हाला या स्कीममधून एक्झिट करण्याचा पर्याय सुद्धा दिला जातो. आणि मुख्य म्हणजे यावर कोणत्याही प्रकारचा एक्झिट लोड लावला जात नाही. बाळूमामा भक्त ओम अशा हँडलवर एक प्रश्न आला आहे. वॅक्सिक्स कॉटफॅब लिमिटेड हा स्टॉक मी 35 रुपयांना खरेदी केला आहे. सध्या हा स्टॉक 10 रुपयांवर ट्रेड करतोय. हा स्टॉक लॉंग टर्मसाठी कसा आहे याचे फंडामेंटल अनालिसिस सांगा. सर, वॅक्सिक्स ही गुजरातमधील एक टेक्सटाईल कंपनी आहे. तुमची खरेदी 35 रुपयाला आहे आणि आत्ता स्टॉक 10 रुपयावर ट्रेड करतोय, तरीही तुम्ही हा स्टॉक का होल्ड केला आहे? हा प्रश्न तुम्ही एकदा स्वतःला विचारून बघा. तुम्ही सध्या या स्टॉकमध्ये 70% मायनस आहात. जरी स्टॉकला तुमच्या बाईंग प्राईसपर्यंत यायचे म्हटले तरी स्टॉक 250% वर आला पाहिजे. 250% हे नजीकच्या काळात शक्य होईल असे तुम्हाला तरी वाटतंय का?
त्यामुळे कंपनी कशी आहे हा प्रश्न विचारण्याआधी तुम्ही हा स्टॉक होल्ड करण्यामागं बाय करण्यामागं तुमचं कारण काय होतं याचा विचार करा. जर आम्हाला विचारलं तर तुम्ही लॉस बुक करून बाहेर पडू शकाल. क्वांटिटी खूप जास्त असेल तर काही क्वांटिटी लॉस बुक करून बाहेर पडा, तर काही तुम्हाला आत्मविश्वास असेल तर ठेवा. प्रद्युम्न राऊत सर प्रश्न विचारतात की ट्रेडिंग करू की इन्व्हेस्टमेंट. सर तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर एका लाईनमध्ये किंवा एकदमच थोडक्यात देणे तरी शक्य नाही, पण तरी आम्ही तुम्हाला दोन गोष्टीमधला फरक थोडक्यात सांगतो, मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. एक लक्षात घ्या, सर्वात पहिले म्हणजे ट्रेडिंग करून तुम्हाला एक इन्कम सोर्स मिळू शकतो, तर इन्व्हेस्टमेंट करून तुमची वेल्थ जनरेट होऊ शकते. पण या दोन्ही गोष्टी करताना तुम्हाला त्या दोन्ही गोष्टींचं संपूर्ण ज्ञान असणे खूप गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला दोन्ही ठिकाणी नुकसान होऊ शकते. ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला रोज मार्केट चालू असताना तर वेळ द्यावाच लागेल, पण मार्केट बंद झाल्यावर सुद्धा त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्या उलट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्ही एखाद्या कंपनीचा संपूर्ण अनालिसिस एकदा केला आणि गुंतवणूक केली की तुम्हाला जेव्हा त्या कंपनीचा रिझल्ट येतो तेव्हा फक्त एक अपडेट ठेवावा लागते, आणि त्याचबरोबर महिन्यातून एकदा तरी तुम्ही तो स्टॉक टेक्निकली पाहू शकता. थोडक्यात काय तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवातीला वेळ द्यावा, नंतर त्या प्रमाणात कमी वेळ द्यावा लागतो, तर ट्रेडिंगसाठी तुम्हाला रोजचे 10 ते 12 तास हे मार्केटला द्यावेच लागतील. आता तुम्ही ठरवा तुमच्याकडे नक्की किती वेळ आहे, तुमच्याकडे कोणत्या गोष्टीचं जास्त नॉलेज आहे, आणि त्यानुसार तुम्ही ठरवा की ट्रेडिंग करायची आहे का इन्व्हेस्टमेंट. तन्मय साळुंके सर विचारतात की RCF शेअर कसा आहे, माझी बाईंग 103 आहे, लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकतो का, हा शेअर लवकरच रिटर्न देऊ शकतो का. सर तुम्ही 103 शेअर घेतला आणि आत्ता साधारण त्याच किमतीवर ट्रेड करतोय. टेक्निकली बोलायचं झालं तर स्टॉक सध्या एका मोठ्या रेजिस्टन्सच्या जवळ ट्रेड करतोय. विकली टाइम फ्रेमवर पाहिलं तर स्टॉक एप्रिल महिन्यापासून एका रेंजमध्येच फिरतोय. स्टॉकने 108-109 वर विकली क्लोजिंग दिली तर एक चांगली मूव्ह पाहायला मिळू शकते. स्टॉकमध्ये तुम्ही 92 स्टॉप लॉस ठेवू शकता. बाकी ही एक सरकारी कंपनी असून त्यामध्ये भारत सरकारचा 75% स्टेक आहे. कंपनी वेगवेगळ्या प्रकारची खते बनवते. गेल्या काही वर्षांपासून कंपनीच्या सेल्समध्ये आणि प्रॉफिटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कंपनी चांगली डिव्हिडंड देते. गेल्या 5 वर्षात कंपनीच्या प्रॉफिट 27% CAGR वाढलेला आहे. अर्थात सरकार लवकरच कंपनीतील आपला 10-15% स्टेक विकण्याचा विचार करत आहे. तुम्ही लॉंग टर्मसाठी स्टॉक घेतला असला तरी स्टॉप लॉस नक्की फॉलो करा. सुहास एकलारे सरांचा प्रश्न आहे की शेरॉन बायोमेडिसिन हा शेअर एका नामांकित मराठी वर्तमानपत्रात घेण्यास सांगितला होता, त्यानुसार घेतला, पण आता BSE NSE तो दिसतच नाहीये. 2 वर्षांपूर्वी घेतलाय, यावर गाईड करा प्लीज. सर तुम्ही 2 वर्षांपूर्वी विकत घेतलात, पण त्यानंतर कंपनीमध्ये काय चाललंय याचा ट्रॅक ठेवला का? बरेच रिटेल इन्व्हेस्टर्स करतात, ती चूक तुमच्याकडून देखील झालेली आहे. तुम्ही शेअर विकत घेतला आणि ठेवून दिला. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो. शेरॉन बायोमेडिसिन ही कंपनी सध्या कॉर्पोरेट इन्सॉल्वन्सी प्रोसेसमधून जात आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर कंपनीचे दिवाळे निघालेले आहे, त्यामुळे तुम्ही केलेली गुंतवणूक जवळपास 0 झाली असेल असे धरून चाला. अलीकडे इनोवा कॅपटॅब या कंपनीने शेरॉन बायोला 400 कोटींची ऑफर दिल्याचे वृत्त आले आहे. याचा आउटकम काय आहे याबाबत अजून पुरेशी माहिती उपलब्ध नाही. म्हणजे जर इनोवाने शेरॉन बायो विकत घेतली तरी ती कंपनी लिस्टेड नाही. त्यांनी IPO सेबीकडे June 2022 पेपर्स फाईल केले आहेत, त्यामुळे शेरॉनच्या शेअर होल्डर्सचं काय होईल याबाबत सध्या तरी काहीच सांगतात नाही. इथून पुढे कोणत्याही कंपनीचा शेअर विकत घेताना तर तिचा अभ्यास करा, पण त्यानंतर ही कंपनीवर तिच्या आर्थिक कामगिरीवर लक्ष ठेवा. कुठे काही शंका आली, कॉर्पोरेट गव्हर्नन्स इश्यू दिसला तर सरळ त्या शेअर्स मधून बाहेर पडत चला. स्वर्गंध पेंट नावाच्या हँडलवरनं प्रश्न आलाय की अल्गो ट्रेडिंग बद्दल माहिती द्या. पैसा पाणीच्या प्रश्नोत्तर सिरीज मध्ये याआधी देखील काही जणांनी हा प्रश्न विचारला होता, काही कारणाने त्याचे उत्तर देण्यात जमलं नव्हतं. आज मात्र या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आम्ही देतोय. शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स विकत घेतो, विकतो, या दोन्ही ऍक्शन आपण स्वतः मॅन्युअली करतो. आपल्यातले अनेक जण इंट्राडे ट्रेडिंग करतात, त्यातही ऑर्डर्स मॅन्युअली टाकल्या जातात. हेच जर तुमच्यासाठी कम्प्युटरने केलं तर त्यालाच अल्गो ट्रेडिंग म्हटले जाते. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं नाहीये. एक उदाहरण बघू. समजा तुम्ही एक स्वतःची अशी एक सिस्टीम बनवली आहे, त्यात तुम्ही स्वतःचे असे काही निकष लावलेले आहेत. ते निकष पूर्ण झालेले स्क्रीनवर दिसलं की त्यानुसार तुम्ही ट्रेड घेता. पुन्हा एक्झिटचे निकष दिसले की तुम्ही त्यातून बाहेर पडता. अल्गो ट्रेडिंगमध्ये हेच सगळं तुमच्यासाठी कम्प्युटर करत असतो, पण त्यासाठी तुम्ही जे निकष वापरताय ते तुम्हाला कम्प्युटरला अचूकपणे फीड करावे लागतात. म्हणजे तुमचा स्वतःचा असा अल्गोरिदम बनवावा लागतो. त्याचे ठराविक पॅरामीटर्स फुलफिल झाले की तो एक्झिक्यूट होतो. हे असं तुम्ही रोज करत राहता. आता तुम्ही म्हणाल अल्गो ट्रेडिंग करण्यासाठी कोणते प्लॅटफॉर्म आहेत, तर ट्रेडट्रॉन, अल्गो बुल्स, रोबोट्रेड असे विविध प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. या प्रत्येकाचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आहेत, चार्जेस आहेत, आणि प्रत्येकाचे प्लस मायनस आहेत. त्यामुळे तुम्ही जर अल्गो ट्रेडिंग करण्याचा विचार करत असाल तर याचा आधी विचार करा. शिवाय तुम्ही जे अल्गोरिदम किंवा प्रोग्राम डेव्हलप कराल त्याचे बॅक टेस्टिंग सुद्धा करा. या बॅक टेस्टिंगला सुद्धा काही प्लॅटफॉर्म्स पैसे चार्ज करतात, काही तुमच्या सबस्क्रिप्शनमध्ये काही बॅक टेस्ट फ्री देतात, त्याचीही माहिती घ्या. एवढं केलं म्हणजे झालं का? तर नाही मित्रांनो, तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या अल्गोवर लक्ष ठेवावं लागतं. ते बरोबर एंट्री एक्झिट घेतंय का, काही एरर आलाय का, एरर आला तर तुम्हाला लगेच मॅन्युअल एंट्री घ्यायला जमलं पाहिजे.
एरर आला तर लॉस सहन करण्याची सुद्धा तयारी पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टी अल्गो ट्रेडिंग मध्ये आहेत, त्या सगळ्याचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या. उमेश सिद्धे सरांनी प्रश्न न विचारता एक चांगली शंका उपस्थित केली आहे. समजा 100 प्रेक्षकांनी 100 प्रश्न विचारले, प्रत्येक प्रश्न युनिक आहे ज्याचा एक दुसऱ्या प्रश्नाशी काहीही संबंध नाही, तर तुम्ही नक्की किती व कोणते प्रश्न विचारत घेणार? तुमचा प्रश्न निवड करण्याचा निकष कोणता? प्रथम ही बाब स्पष्ट करा, अन्यथा प्रेक्षक बिचारे प्रामाणिकपणे प्रश्न विचारून आपला वेळ फुकट घालवतील. सर, पैसापाणी चॅनलवर आलेल्या प्रत्येक माणसाला काहीतरी फायदा व्हावा याच हेतूने आम्ही गेली 1.5 वर्षापासून अधिक काळ व्हिडिओ बनवत आहोत. आमच्या प्रत्येक पोस्टला भरपूर रिप्लाय येतात, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. त्यातून ज्या प्रश्नांच्या उत्तरातून सगळ्यांचा फायदा होईल असे प्रश्न निवडण्याकडे आमचा कल असतो. काही जण एखाद्या स्टॉकमध्ये फसलेले असतात, त्यांना वेळीच एक्झिट करायला सांगित तर त्यांचा तिथून पुढे होणारा लॉस टळू शकतो. काही जण आमच्या उत्तरावरून स्टॉप लॉस फॉलो करून लॉस वाचवू शकतात. काही जण पर्सनल फायनान्स, म्युच्युअल फंड याबाबत प्रश्न विचारतात, याच्या उत्तराने जास्तीत जास्त लोकांचा फायदा होत असतो. आमचा एक चाहते ई वोटिंगवर व्हिडिओ बनवा असं आम्हाला वारंवार सांगत होते. एकच माणूस सांगतोय म्हणून आम्ही दुर्लक्ष न करता फक्त त्यांची मागणी म्हणून या टॉपिकवर एक सेपरेट व्हिडिओ केला, ज्याचा फायदा अनेकांना झाला आणि इथून पुढे सुद्धा होईल, कारण ते पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहू शकतील. आमच्या 90,000 सबस्क्रायबर्सपैकी एकाला जरी आमच्या या प्रश्नोत्तरांचा फायदा झाला तरी आमचा हेतू साध्य होतो. बाकी प्रश्न विचारण्यावर अजिबात मर्यादा नाही, तुम्ही हवे ते प्रश्न विचारू शकता. एका आठवड्यात शक्य झाले नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर हा होता यावेळीचा पैसा माणिसात प्रश्न तुमचे उत्तर आमची सिरीजचा 14वा भाग. प्रश्न तुमचे उत्तर आमची ही सिरीज तुम्हाला जर आठवड्यात 2 वेळा हवे असेल तर कमेंटमध्ये 2 असे लिहा. तसेच तुम्हाला मार्केटबद्दल अजूनही काही प्रश्न असतील तर तेही या व्हिडिओच्या खाली तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तसेच मार्केटमध्ये सक्रिय सर्व मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका. बाकी पैशांना कामाला लावताय ना, लावलंच पाहिजे. फक्त आपणच काम नाही करायचं तर पैशांनाही कामाला लावायचं आहे. सध्यासाठी थांबूयात, पाहत राहा पैसा पाणी.